नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना। मित्रांनो, आजच्या प्रश्न उत्तर म्हणजेच Q&A सेगमेंट मधला प्रश्न आहे की भूकंप हे नक्की का होतात, म्हणजेच वाय डू अर्थक्वेक हॅपन्स। मित्रांनो, भूकंप म्हणताच आपल्या मनात एक भीती निर्माण होते। काही लोक याला नैसर्गिक प्रकोप असं देखील समजतात, कारण यात बऱ्याच प्रमाणात मानव निर्मित वस्तू व जीवित हानी होते। पण भूवैज्ञानिक रीत्या पाहता भूकंप हा पृथ्वीच्या आत म्हणजेच भूगर्भात होणाऱ्या अनेक हालचालींचा परिणाम असतो। त्याचा पृथ्वीच्या उत्क्रांती म्हणजे इव्हॉल्युशन मध्ये देखील मोठा वाटा आहे, कारण भूतकाळात भूकंपादरम्यान निर्माण झालेल्या जिओलॉजिकल फोर्सेसमुळे डोंगर व पर्वतरांगा, पाण्याचे स्रोत, समुद्र अशा अनेक नैसर्गिक संसाधनांची निर्मिती झाली होती। मित्रांनो, भूकंप ही मानवजातीला जाणीव असते की आपण पृथ्वीच्या पातळशा भूकवचावर म्हणजेच अर्थ क्रस्ट वर स्थित आहोत व पृथ्वीचा गर्भ अजूनही गरम आहे, ज्यात अनेक प्रकारच्या हालचाली होत असतात। तर मित्रांनो, या हालचाली कोणत्या ज्यामुळे पृथ्वीवर भूकंप येतात हे आजच्या Q&A व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे। भूगर्भात होणाऱ्या अनेक हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जा म्हणजेच एनर्जी निर्माण होते, ज्यामुळे पुढे भूकंप लहरी तयार होतात। मित्रांनो, भूगर्भात निर्माण होणाऱ्या या लहरींमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजेच अर्थ सरफेसवर देखील हालचाली होतात, ज्याला भूकंप असं म्हटलं जातं। मित्रांनो, भूकंपादरम्यान जमीन थरथरणे, जमिनीला कंप सुटणे, भेगा पडणे अशा अनेक घटना घडतात, आणि या सर्व घटनांना जबाबदार असलेल्या भूगर्भातील हालचाली नक्की कोणत्या हे आपण जाणून घेऊया। मित्रांनो, पृथ्वीचा पृष्ठभाग ज्याला भूकवच, अर्थ सरफेस किंवा अर्थ क्रस्ट असं म्हटलं जातं, हा सलग एक तुकडा नसून जवळपास 21 तुकडे एकत्र येऊन बनलेला असतो। या सर्व तुकड्यांना टेक्टॉनिक प्लेट्स असं म्हटलं जातं। या प्लेट्स एका ठराविक स्पीडमध्ये सतत सरकत असतात। जेव्हा सरकत सरकत दोन प्लेट्स एकमेकांवर चढतात, एकमेकांना आपटतात किंवा समोरासमोर आल्यावर अडकतात, तेव्हा त्यांच्यात निर्माण होणाऱ्या फ्रिक्शन आणि स्ट्रेसमुळे खूप प्रमाणात प्रेशर व एनर्जी निर्माण होते। या एनर्जीमुळे भूगर्भात भूकंप लहरी तयार होतात, ज्याचा परिणाम पृथ्वीवर भूकंपाच्या स्वरूपात दिसून येतो। पृथ्वीच्या आत जिथे या प्लेट्स एकमेकांवर आपटतात त्या भागाला फॉल्ट प्लेन असं म्हटलं जातं, व पृथ्वीच्या आत जिथून भूकंप लहरी तयार होतात त्या भागाला हायपोसेंटर असं म्हटलं जातं। तर हायपोसेंटरच्या बरोबर वर म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या जागेला एपिसेंटर म्हणजेच भूकंपाचा केंद्रबिंदू म्हटलं जातं। मित्रांनो, पृथ्वीवर होणाऱ्या भूकंपाचं दुसरं कारण पृथ्वीच्या आत असणाऱ्या ज्वालामुखी म्हणजेच व्हॉल्केनो यांना देखील मानलं जातं। ज्वालामुखी उद्रेक म्हणजेच व्हॉल्केनिक इरप्शन्स यामुळे होणाऱ्या भूकंपांना ज्वालामुखी भूकंप असं देखील म्हटलं जातं। सामान्यतः हे भूकंप मर्यादित क्षेत्र व्यापणारे व कमी विध्वंसक असतात। पण मित्रांनो, ज्वालामुखी हे नक्की काय असतं, ते कसं निर्माण होतं आणि ज्वालामुखी उद्रेक का होतात, या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या पुढल्या Q&A व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, भूगर्भात हालचाली सतत होतच असतात, ज्यामुळे भूकंप हे देखील सतत होत असतात, पण त्यांची तीव्रता खूप कमी असल्याने त्यांचे हादरे आपल्याला जाणवत नाहीत। भूकंपाचे हादरे सौम्य किंवा तीव्र स्वरूपाचे असतात। भूकंपाची तीव्रता मोजण्याकरिता व त्याचं स्थळ जाणून घेण्याकरिता सेस्मोग्राफ नावाचं यंत्र वापरलं जातं, आणि भूकंप हा रेक्टर स्केल मध्ये मोजला जातो। तर मित्रांनो, हे होतं उत्तर आजच्या प्रश्नाचं, ते म्हणजे भूकंप हे का होतात। कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा।
आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा. आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर एखादा नवीन प्रश्न घेऊन पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर धन्यवाद.